नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत खोल समुद्रात बोटीवर कशा प्रकारे शिंगाड्या माशाचे ताजे जेवण बनवले जाते। तर शिंगाडा माशाचे जेवण बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे आधी शिंगाडा। तर आता आपण ताजे टवटवीत जिवंत मासे जेवणासाठी काढलेले आहेत। तर चला आता आपण पाहूया जेवण कशा प्रकारे बनवले जाते। तर आज आपण आपल्या बोटीवर मासली कापण्यासाठी बाहेरून माणूस बोलावला आहे। तर ह्या व्हिडिओमधून शिंगाडा मासा हा कशा प्रकारे कापला जातो योग्य पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल। तर लक्ष देऊन पहा। आणि ह्या माशाच्या पोटात आपल्याला अंडी सापडलेली आहेत। ह्या अंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, तसेच ही खूप चविष्ट असतात। मग ही अंडी दिसतात की नाही चविष्ट, कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा पहा आमचा तांडेल बोट चालवतोय, परंतु कॅमेऱ्यासमोर यायला लाजतोय। तर करी बनवण्यासाठी शिंगाडा मासा कापून झालेला आहे आणि आता फ्राय करण्यासाठी मुशी कापत आहेत। मुशी म्हणजे स्मॉल शाक असते। तर ज्यांना माहीत नाही मुशीचे फायदे त्यांच्यासाठी सांगतो। मुशी खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होते। तर ज्यांना मासे आवडत नाहीत कारण माशामध्ये काटे जास्त असतात, त्यांच्यासाठी खुशखबरी आहे की मुशीला एकच काटा असतो। कापून झालेली मासली चांगल्या प्रकारे धुतली आणि ह्या प्लेटमध्ये आता त्याला हळद आणि मीठ लावून चांगल्या प्रकारे मिक्स करत आहोत। तर ह्या टोपामध्ये आपण आता तेल टाकत आहोत आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकणार आहोत।
तर आपल्या बाजूने मर्यराज नावाची ही बोट जात आहे आणि ह्या बोटीचा सुद्धा आपण चायनीज जाळीने कशा प्रकारे मासेमारी करतो हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तर आपण जाऊन तिथे पाहू शकता। तर आपला आता मुशी मासा फ्राय करून झालेला आहे आणि शिंगाडा माशाचे करी बनवण्यास आपण सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम तेलामध्ये आपण कांदा आणि लसूण टाकलेला आहे। तर आता आपण चांगल्या प्रकारे धुतलेले शिंगाड्या माशाचे पीसेस तेलामध्ये शिजण्यासाठी टाकत आहोत। थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ ऍड करूया। त्यानंतर कोळी लोकांचा घरी बनवलेला तिखट मिरची मसाला ह्यामध्ये ऍड करतो। हा मसाला कशा प्रकारे बनवला जातो ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। मसाला हा चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकतो। शिंगाड्या माशाची अंडी ही शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण जास्त वेळ शिजवणार आहोत। त्यानंतर करीला थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चिंच अशा प्रकारे ऍड करूया। तर आता आपले जेवण तयार आहे आणि आता हा आपल्याला प्लेटमध्ये भात वाढत आहे, तर सर्वांनी जेवण्यासाठी यावे। तर तुम्ही आता विचार करत असाल की एवढी प्लेट कोणत्या बकासुरासाठी भरलेली आहे,
तर ती प्लेट माझ्यासाठी भरलेली आहे आणि मी जास्त घेतले आहे प्लेटीमध्ये, कारण तुम्हीसुद्धा जेवायला येणार आहात, तुम्हालासुद्धा पुरले पाहिजे. हे आपलं शिंगाड्या माशाचं आंबट आणि त्याच्या बाजूला मुशी फ्राय केलेली. तुम्ही सर्वजण जेवायला या, कारण व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा भूक लागलीच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन.